गुड मॉर्निंग सारिका मॅडम. गुड मॉर्निंग. काय तांगडे, सकाळपासून दिसलाच नाहीस, कुठे गायब होतास? हो नवरे साहेब आहेत ना, त्यांचं काम करत होतो म्हणून. सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नंदिनी मॅडम, झालं का दर्शन? अरे तुला कसं कळलं? उशीर झाला तेव्हाच लक्षात आलं, म्हणलं नक्की देवळात गेले असणार. हो रे बाबा, खूप उशीर होतो देवळात गेल्यावर. ये प्रसाद. प्रसाद. आणि त्यात आज जुई सुद्धा होती सोबत. अय्या जुई, तू सुद्धा? हो. आज आम्ही देवाचे आभार मानून आलो. आभार? ते कशाला? अरे त्याच्यामुळेच तर आज आदिती आपल्या सोबत आहे ना. आऊंनी अगदी योग्य निर्णय घेतला. त्यांनाही कळलंय ना आदितीने किती सोसलंय ते, म्हणूनच त्यांनी कुठलाही विचित्र निर्णय असा तडकाफडकी घेतला नाही. घेवा प्रसाद घे. आणि तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल. तो आहे ना, तो करेल सगळं नीट. अरे हे काय, हे कुठे गेले? हे नाही आले अजून? ते हे अरुण काका लेट येणार आहेत. हो का? अच्छा. आणि रजनी, जय, ते दोघ जण कॉन्फरन्स रूम मध्ये प्रेझेंटेशनची तयारी करताय. हो का? बर, चांगलंय, करू दे, काम करू दे. रजनीला एक काम नसलं ना की वाटतील ते बरळत असते. खरं सांगू का, म्हणजे असं बोलू नये पण आऊंनी बरंच केलं. काल त्या नवऱ्यांना आणि त्या रजनीला चपराक दिली. ती एक वाटतील ते बरळत असते आणि हे नवरे ज्यात त्यात पुढे पुढे करत असतात. काय तर म्हणे सिनियर. नंदिनी मॅडम, मला एक फाईल हवी आहे, अर्जंट आहे, प्लीज देता का? हो हो, देते ग बाई, देते. आधी श्वास तर घेऊ दे मला. आणि बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, ते नवरे काहीही करू शकत नाही. आऊंच्या पुढे त्यांचं काही चालूच शकत नाही. नंदिनी मॅडम, मी काय म्हणते, राहू दे ना, आपल्याला खूप काम आहेत, नाही कामाला लागायला हवं. हो ग बाई, काम तर काय होतच राहणार आणि नाही गेली तर मागून येतीलच ते हॉर्न वाजवत, चला काम करा, काम करा. तुला सांगू का, ते नवरे म्हणजे ना एक नंबरचे टीकाकार आहेत. टीकाकार सतत टोचून बोलत राहतात बस. नवरे काका तुम्ही? नवरे तुम्ही? तुम्ही उधळलेली स्तुती सुमनं इथे मागे उभं राहून झेलत होतो मी. मी टीकाकार काय? हो तुम्ही टीकाकारच, तुम्ही टीका करत असता म्हणूनच सगळी कामं अचूक होतात ना ऑफिस मधली, असं म्हणायचं होतं मला. तेवढ्यात तुम्ही आलात. हो का? आणि मी काही ठरवलं तर काही होऊ शकत नाही हे सुद्धा ऐकलं. हा म्हणजे तुम्ही काही ठरवत नाही ना, त्यामुळे काही चांगलं होत नाही आपल्या ऑफिस मध्ये, असं म्हणायचं होतं मला. हे बघा नंदिनी मॅडम, आता मला काही बोलायचंच नाही की तुम्ही. प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. तोंड गोड करा आधी, जाऊ दे. आणि कशाला ना उगाच वाद, गप्पा झाले असले तर जरा कामाला लागा. चला. बापरे परमेश्वरा, इतकी वर्ष मी यांना प्रसाद देते पण या प्रसादातला गोडवा कधी जिभेवर येणार आहे कुणाच ठाऊक. आणि काय ग, तुम्हाला पण आधी नाही सांगता आलं हे आलेत ते. हे काय आहे जय, किती वेळा
आपण आपलं डोकं लावून काहीतरी नवनवीन आयडिया शोधून काढायचा, वेळ घालवायचा त्याच्यावर. आणि दाभोळकरांनी रिजेक्ट असा एक शब्द तोंडातून बाहेर काढला की झालं, आपली सगळी मेहनत पाण्यात, पुन्हा पहिल्यापासून सगळं सुरू कर. कसला त्रास देत आहेत आपल्याला, कसला राग काढतायत? त्यांना नक्की काय हवंय ते एकदाच का सांगत नाहीत? सांगायचंच नाहीये त्यांना. जय, मी तुझ्याशी बोलतीये. या क्षणी आपल्याला हे प्रेझेंटेशन संपवणं जास्त महत्वाचं. महत्वाचं आहे, पण तुझ्यासाठी जी गोष्ट इतकी महत्वाची आहे ना, दाभोळकरांच्या लेखी त्या गोष्टीला शून्य किंमत आहे. नाही, हळूहळू कळतंय मला हे सगळं कशामुळे होत आहे ते. तुझी लाडकी मैत्रीण जबाबदार आहे याला, हिच्यामुळेच होत आहे सगळं. बापलेख मिळून त्रास देत आहेत आपल्याला. ह्यात आदिती मॅडमची काही चूक नाही. घेतली बाजू, एक सेकंद तरी विचार करायचा. जय, तुझी आदिती मॅडम दाभोळकरांची मुलगी आहे. मग रजनी, त्याचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. संबंध आहे, तू त्यांच्या मुलीच्या इतक्या जवळजवळ असतोस. तिचा ऍक्सिडेंट झाला तरी तू हॉस्पिटलमध्ये सतत तिच्या मदतीला हजर, हे काय त्यांना कळलं नसेल, दिसलं नसेल? मग काय त्याचाच खार खातात? आता तरी ऐक माझा, आता तरी जरा लांब राहा तिच्यापासून, नाही तर नोकरी गमवावी लागायची एक दिवस. रजनी, मला आत्ता हे प्रेझेंटेशन सरांना दाखवायचं, ते त्यासाठीच थांबलेत. रिजेक्शन साठी थांबलेत. तू जा त्यांच्याकडे प्रेझेंटेशन घेऊन, पण फार कौतुकाची अपेक्षा ठेवू नकोस, अपेक्षा भंग होईल. कौतुक किंवा रिजेक्शन याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण आपलं काम चोख करणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? मग त्या कामाच्या मोबदल्यात दर वेळेला भरपूर अपमान आपल्या पदरात पडला तरी हेच पटत नाही मला तुझं. तू जाऊ दे, मरू दे, काय उपयोग आहे बोलून. माझे तर दिवसच वाईट चालले. एक गोष्ट मनासारखी नाही. तुझं झालं असेल तर एकदा हे प्रेझेंटेशन बघून घे, काही सजेशन असतील तर सांग, नाही तर मी हेच नेऊन दाभोळकरांना दाखवतो. काय उपयोग आहे असंही बघून, ते रिजेक्टच करणार आहे. आणि वी आर ऑन राईट ट्रॅक जय, जा दाखव त्यांना, आतुर असतील तुझं कौतुक करायला. जा जा. कळतंय मला, पण झालं तर झालं रिजेक्ट. हे प्रेझेंटेशन रिजेक्ट झाल्याचा जेवढा मला त्रास होतोय ना, तेवढा ते रिजेक्ट करत बसण्याचा त्यांना त्रास होईपर्यंत मी प्रयत्न करत राहणार आहे. बघू तरी ते त्यांच्या मनात नक्की काय. ऑल द बेस्ट. बोळायस, कधी कळणार आहे तुला कोणास ठाऊक. ज्या स्पीडनं तोडण्याचा पट्टा चालवतेस त्या स्पीडनं फडकत चालवू नकोस. ते फडकत तुला साफसफाई करायला दिलंय, फाडायला नाही. ये बघा, मले माझं काम करू द्या. मग अशी तुला झाडू मारताना मध्ये मध्ये येऊ नको असं म्हणाल, आणि आता फडक मारते ते पण नको. उलट तुम्ही जसं येरा झारा घालून ना माझ्या कामात व्यवत्यय आणताय. काय आणते व्यवत्यय?
जिभेला सोसत नाही शब्द उच्चारतेस कशाला ग शब्दाचं वजन जिभेवर जास्त पडेल एके दिवशी जीभ गळून पडेल ब्लॉकन करून व्यत्यय म्हणलं त्याला व्यत्यय तेच ते आणून राहिले तुम्ही मी काही आणत नाही तू त्याचं फडक मारून मारून माझ्या डोळ्याला झिणझिणी आणतेस शांत बसून काम कर मी शांतच होते तुम्हीच भांडण उकरून काढलं तुझ्याशी ना मला वाद घालायचं नाही मग शांत बस ना माझ्या घरात मी शांत बसेन नाही तर तांडव करीन तुला काय करायचं आहे तुम्ही आणि उगाच हसून नको सांगतोय काय काय झालं काय चाललंय तुमचं काकू काका तांडव करणार आपण ना आजूबाजूच्या लोकांना बोलूया आणि तिकीट लावून शो करूया ए शकू तुझ्या जिभेला जरा लगाम घाल सांगून ठेवतोय शकू जा बर भांडी घास आज जाऊ मी घासते पण यांना पाठवू नका ये तिथे पण येऊन माझ्या कामात व्यवत्यय आणतील आधी नीट बोलायला शिक व्यवत्यय म्हणतात त्याला तुम्हाला व्यत्यय म्हणायचंय का तिला सांग अहो काय झालं का उगे चिडचिड करताय सकाळपासून बघते येर झारा घालताय फोन चालू आहे का बघताय काय झालंय काय नाही सकाळपासून तुम्ही अस्वस्थ दिसताय खरं सांगा मुलांची काळजी वाटते ना काळजी वगैरे काही नाही पण ऑफिस मध्ये काल एवढं झालं काल उशिरा आले पण आज ऑफिस मध्ये गेलेत काय काय कळवायची पद्धत असते की नाही खरंच मला सुद्धा काळजी वाटते मला काळजी वाटत नाही असं मी सांगितलंय मग हे सगळं काय आहे हा राग आहे राग त्यांच्या बेजबाबदारपणाचा राग येतोय मला मी आधी तिला फोन करून विचारू का काही गरज नाही फोन केला तर याद राख आपल्याला त्यांची काळजी वाटते आपल्याला म्हणजे तुला त्यांना आपली काळजी वाटते का बघ आपली म्हणजे तुझी हा पण खरंच मलाही खूप टेन्शन आलंय काय चाललं असेल ऑफिस मध्ये कॉफी घेऊन ये माझ्यासाठी या मिस्टर जयराम या प्रोजेक्ट वरच तुमचं हे कितवं प्रेझेंटेशन पाचवं की सहावं मग इम्प्रूव्हमेंट हवी ना कसं आहे तुम्ही रोज नवीन चूक करताय म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली की तुम्ही ती करेक्ट करून आणता पण पुन्हा दुसऱ्या ठिकाणी चूक करता मग त्याचं करेक्शन मग पुन्हा प्रेझेंटेशन अहो हे किती दिवस चालणार आहे मिस्टर जयराम आयदर तुमचं तुमच्या कामामध्ये लक्ष नाहीये किंवा तुम्हाला हे काम जमत नाही सर पण मी मिस्टर जयराम प्रॉब्लेम तुमचा आहे का माझा आहे हे मला माहित नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की वी आर नॉट ऑन सेम पेज येस कॉफी तांगडे एक मिनिट जरा हे पेपर लावून घेता फाईल मध्ये प्लीज तिकडे तुम्ही काल जी कॉफी बनवली होती त्यापेक्षा ही जास्त चांगली थँक्यू सर प्रगती आहे
मिस्टर जयराम, याला म्हणतात इम्प्रूव्हमेंट. आणि तुम्हाला 300 लोकांची 4 दिवसांची कॉर्पोरेट टूर प्लान करताना इतक्यांदा रिडू करायला लागत आहे. मी हे सगळं रिजेक्ट करतोय. सर, मी माझ्या परीने अनेक प्रकार प्लॅन करून दिले. आता प्लीज तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मला सांगा, मी तसं करून देतो. आता मी प्रेझेंटेशन बनवू का? अहो, क्लायंटला काय हवंय काय नको याचा अंदाज यायला हवा तुम्हाला. आणि आपण जे प्रेझेंटेशन करू त्याला क्लायंटनी हो म्हटलं पाहिजे असा कॉन्फिडन्स असायला हवा. मला नुसती गधा मजुरी नको आहे, मला स्मार्ट वर्क पाहिजे. सर, पेपर लाव. हो, थँक्स. मिस्टर तांगडे, थँक्यू व्हेरी मच, छान कॉफी दिल्याबद्दल. प्लेजर सर. बघा, हा सुद्धा कॉफी मध्ये बदल घडवतो. मिस्टर जयराम, मला लवकरात लवकर हे प्रेझेंटेशन पूर्ण करून हवंय आणि मला ह्यात कुठल्याही उणीवा चालणार नाही. इज दॅट ओके? येस. ज्या काही चुका झाल्या त्या लिहून काढा. अरे तांगडे, काय तोंड बंद कस तुझं? मी तर मगचा तुला आवाज कर. आता आपण काय बोलणार कदम साहेब? आपलेच दात आणि आपलेच ओठ. म्हणजे दाभोळकर सरांच्या केबिन मध्ये वातावरण तंग आहे. कोण गेला आतमध्ये? अरे भाई, दोघे एकत्र गेले की काय? नाही नाही, जय सर एकटेच आहेत. दाभोळकर सर जय सरांना झापतायत नेहमीसारखा. आणि जय सर पण किती ऐकून घेत आहेत. काय बोलतायत ते जयला? तेच काहीतरी प्रेझेंटेशन वरून. पण त्याने तर प्रेझेंटेशन तयार केलं होतं ना. हा, पण त्यात काहीतरी चूक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण किती? काहीतरी लिमिट असतं ना. जय सर तर किती वेळा प्रेझेंटेशन करणार? थँक्यू सर. आधी दोन परफेक्ट. थँक्यू. दाभोळकरांनी पुन्हा झापलं ना आज? काय आज काय म्हणाले रजनी? अगं, आत्ताच बाहेर आलाय तो, थोडा वेळ बसू तरी दे त्याला. हो, आतमधनं चेहरा पाडून येऊ दे आणि बसू दे ना, काहीच हरकत नाही माझी.
जय काय म्हणाले, मी तुझ्याशी बोलतीये. काही नाही. छान. यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं. मी तुला म्हणाले नव्हते मगाशीच आजही रिजेक्शन येणार? ऐकलं नाहीस तू? काय झालं? आलं ना रिजेक्शन परत? अरे जिद्द जिद्द ठीक आहे, पण माणसाचे पेशन्स कधीतरी संपतात ना. तुझे नाही संपले अजून पेशन्स? त्यांचे संपतात ज्यांना जिद्द म्हणजे काय ते माहिती नसत. मिस्टर फिलॉसॉफर जरा गप्प बसा. आणि प्रत्येक गोष्टीवर आपण काहीतरी बोललंच पाहिजे, ही जी सवय लावून घेतली आहे ना स्वतःला, ती सोडा आणि तोंड बंद करा. रजनी मॅडम. अरे साई प्रसाद, काय चाललंय तुमचं? शांत हो जरा. आणि रजनी तू ही आता प्लीज एक अक्षरही बोलू नकोस. कसं बोलू नको नंदिनी मॅडम? आम्ही दोघं करतोय ना हे प्रोजेक्ट. सतत रिजेक्शन आलं तर माणसाला त्रास नाही होणार, राग नाही येणार. जय बस झालं. आता ह्या पुढे तू प्रेझेंटेशन द्यायला जायचं नाहीस. यापुढे मी जाईन. नेव्हर नो, इट माइट क्लिक. का? तू एवढी मेहनत घेतोयस आणि दाभोळकर काय वागतायत ते बघतोयस, अनुभवतोयस. रजनी आपण दोघं इन्वॉल्व्ह होत ना या प्रोजेक्ट मध्ये, मग दोघं एकत्र देऊ प्रेझेंटेशन. पण मी रिजेक्शनला आता घाबरत नाही. जय 6 वेळेला रिजेक्ट केलंय त्यांनी. 60 वेळा करतील अजून चालेल मला. पण का? मी करते ना, मी पण भाग आहे ना या प्रोजेक्टचा. एक मिनिट. सॉरी, म्हणजे मला असं तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. पण जयराम खरंच चांगलं प्रेझेंटेशन देतात आणि ह्या वेळेला मला असं वाटतं तुम्ही दोघांनी एकत्र मिळून ते प्रेझेंटेशन द्यावं. जयराम जय वाईट प्रेझेंटेशन देतो असं माझं म्हणणंच नाहीये, पण ते प्रेझेंटेशन ऐकणारी समोरची व्यक्ती जर मुद्दाम हे सगळं करत असेल तर काय करायचं? रजनी अगं काय बोलतीयस तू? ओ ओ सॉरी सॉरी, नाही काय झालं माझ्या लक्षात नाही आलं. सॉरी की मी देव टूर्सच्या एका एम्प्लॉई समोर नाही, अनिल दाभोळकरांच्या मुलीसमोर हे बोलते. सॉरी. आता काही बोलायचंही नाही ना, कारण काही बोललं की मुलगी पप्पांना जाऊन सांगणार आणि पप्पा जयवर अजून राग काढणार. रजनी प्लीज. अगं मी इथे अनिल दाभोळकरांची मुलगी म्हणून नाही तर देव टूर्सची एम्प्लॉई म्हणूनच काम करते. हो ना? मग देव टूर्सची एम्प्लॉई म्हणूनच मला सांग की दाभोळकर ज्या पद्धतीने जयशी वागतायत ते पटतंय तुला? आता मूक गिळून गप्प बसायचं, कारण ते सोपं आहे ना. तू तुझ्या पप्पांच्या मनाविरुद्ध लग्न केलंस आणि जयची आणि तुझी खूप चांगली मैत्री आहे. तुमचं खूप चांगलं रिलेशन आहे, ह्याचा राग काढतायत ते. खरं तर मला आता असं वाटायला लागलंय की तू तुझ्या वडिलांना सोडलंस हे बरंच केलंस. पण अशा माणसाबरोबर राहणं कठीण आहे. हे रजनी बास बास झालं तुझी.
रजनी खरच अति होत आहे, आता जरा गप्प बस. सॉरी, वन्स अगेन सॉरी. काय करू, कान पकडू का उठा बशा काढू? काय करू म्हणजे मला माफी मिळेल? कारण मी फार मोठी चूक केली आहे ना. मी दाभोळकरांच्या मुलीसमोर त्यांच्याबद्दल हे असं सगळं बोलतीये, ही खूप मोठी चूक आहे माझी. आता कोणीच त्यांच्या विरुद्ध बोलू शकत नाही ना. पण जेव्हा अदिती अनिल दाभोळकरांची मुलगी आहे हे कोणालाच माहीत नव्हतं, तेव्हा खूप बोलायचे सगळे. हो ना, सारिका, नंदिनी मॅडम, तिलोत्तमा, अरविंद काका, आपली जुई, सगळे सगळे बोलायचे. पण आता नाही. आता कितीही राग आला त्यांचा तरी गप्प राहणार, राग गिळून टाकणार. उलट त्यांचं भरभरून कौतुक करणार. कारण इथे आमच्या समोर अनिल दाभोळकरांची मुलगी बसली आहे ना. हे बघ रजनी, मला ना हे प्रेझेंटेशन बनवून द्यायचं, ते जास्त महत्वाचं आहे आता. त्यामुळे बाकी सगळे विषय इथेच थांब प्लीज. करेक्ट आहे. काय विषय लांबवल्याने रिजेक्ट झालेलं प्रेझेंटेशन अप्रूव्ह होणार नाही ना. हे बस आयप्रेस. एक मिनिट रजनी मॅडम, मी जयशी बोलतोय. कसं आहे, उगाच वैतागून तुमच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य खराब करून घेऊ नका, नाही का? जय, मला काय वाटतं म्हणजे आधी तू आणि रजनी मॅडमने मिळून प्रेझेंटेशन बनवलं होतं ना, तर आता तू एकट्यानं प्रेझेंटेशन बनवायला पाहिजे, म्हणजे ते नक्की अप्रूव्ह होईल. रजनी मॅडमची मदत न घेता. यू नेव्हर नो, इट माइट क्लिक. करेक्ट साईप्रसाद, बरोबर बोलतोस. आणि हे प्रोजेक्ट किंवा हे प्रेझेंटेशन रिजेक्ट झाल्याचा त्रास रजनी मॅडमला होणार नाही ना. बरोबर आहे तुझं, मी एकट्याने सगळं हँडल केलं पाहिजे. आणि त्यामुळे ते काम अजून फास्ट होईल. मी काय बोलतीये हे कळत नाहीये का कुणालाच? जय, तुझं हे प्रेझेंटेशन दाभोळकर रिजेक्ट करणार. ते नाही ओके करणार काहीही झालं तरी. तू पुन्हा तुझा वेळ वाया घालवतोस जय. रजनी, तुझ्या बोलण्याने आता तसंही वेळ वायाच जातोय. ठीक आहे, तू कर प्रेझेंटेशन. पण दाभोळकरांनी ते रिजेक्ट केलं तर तू जे काही म्हणशील ना ते मी करेन. आणि रजनी, जर हे प्रेझेंटेशन दाभोळकरांनी ऍक्सेप्ट केलं तर तू जे म्हणशील ते मी करेन. विल सी. Thank you.
झालं. यावेळचं प्रेझेंटेशन नक्कीच अप्रूव्ह होणार. अहो कर नका एवढे रागवूत. सकाळपासून मी हेच सांगते त्यांना. एक मिनिट, अण्णा बोलते ठीक आहे, तू मध्ये मध्ये संधी साधू नकोस बोलायची. अण्णा मला सांगा तुम्ही, मी चिडू नको तर काय करू? या मुलाला काही फिकर आहे का? कसे वागतात पाहिलंत ना. हो नाही कुठे म्हणतोय मी, मुलं चुकतायतच. पण केतकर मी काय म्हणतो, तुम्ही एवढा त्रास नका हो करून घेऊ स्वतःला. अहो एवढी चिडचिड बरी नाही. वहिनी अहो तुम्ही सांगा यांना काहीतरी. मी नाही काही बोलणार. बोलले की मीच दिसते. आता बोलतेस म्हणून दिसतेस, नाही तर कशाला बोलेल मी. आता काही बोलणार नाही मी. नाही अशीच राह. ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना? काही अडचण तर नाही ना? करायला काही मार्ग नाही. कुमूला फोन केला असतो, तिला तरी काय विचारणार? बघा अण्णा अशी वागतात ही मुलं, मग लागलं की कोपऱ्यांना खाणायचं. मी मगाशीच फोन करू का म्हणून विचारलं होतं. तू? मी अण्णांशी बोलतीये. बरं का अण्णा, मी मगाशीच विचारलं होतं, पण तेव्हा मोठ्यांदा नाही म्हणून सांगितलं. मग आता कशाला बोलतात? अण्णा तुम्ही हे सगळं ऐकू नका. तू तू का फोन करशील मला सांग. त्यांनी करायला हवा काय, त्यांची काय जबाबदारी आहे की नाही? जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. मी आपला खोलीत जाऊन पडतो माझ्या. चला. अण्णा यांना ना प्रत्येक गोष्टीची घाई असते, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. घाई नाही हो, काळची पोटी बोलतात. आणि वहिनी अहो मी वाईट कशाला वाटून घेऊ, उलट मला बरंच वाटत. केतकर किती आपुलकीने जय आदितीचा विचार करतात बघा ना. तुम्ही असं करा ना, मला फोन लावून देता का जरा? चांगलं खडसावतो या मुलांना. नको नको अण्णा, तुम्ही नका फोन करू. अहो त्या मुलांना काय कमी काम असतं का? गडबडीत असतील मुलं. अहो नाही तर त्यांनी फोन करून सांगितलंच असतं आपल्याला. राहून गेलं असेल. अण्णा तुम्ही सूप पिऊन घ्या आणि आराम करा. त्यांचा फोन आला ना की मी कळवते तुम्हाला. हा बर. जय, ऑल द बेस्ट. अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मेहनतीचं फळ मिळतच. खरंय, आणि या वेळेला मी बोललोय ना, त्यामुळे रिजेक्शन नाही येणार. तुला विचारून रिजेक्शन दिलं जात का? लय विनोदी स्वभाव राव तुमचा मॅडम. म्हणजे दाभोळकर सर जरी मला विचारून रिजेक्शन देत नसले तरी एक पॉझिटिव्ह विचार आपण करू शकतो ना, नाही का? एकदम बरोबर. या देव मॅडम. मिस्टर जयराम,
तुमचं प्रेझेंटेशन मला मिळालं आणि मी ते पाहिलंय. देव मॅडम, मला असं वाटतं की आज आपण इथे सगळ्यांसमोर त्या प्रेझेंटेशनवरती चर्चा करूया. म्हणजे कसं आहे की सगळ्या स्टाफलाही कळेल की क्लायंटच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी नेमकं काय करायला लागतं. प्रेझेंटेशन मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड असायला लागतात. तुम्हाला काय वाटतं? हो, माझी काही हरकत नाही सर. सॉरी, पण मला असं वाटतं की हे डिस्कशन केबिन मध्ये झालं तर बरं होईल ना. तसंही होऊ शकत, पण मिस्टर जयराम बरोबर मी या प्रेझेंटेशन वरती खूप चर्चा केलेली आहे याआधी. सो आता ही चर्चा आपण सगळ्यांसमोर करूया, म्हणजे दिस विल बी अ केस स्टडी. रजनी, जयची काही हरकत नाहीये, मग दाभोळकर साहेब म्हणतात तसंच होऊ दे. थँक्यू देव मॅडम. मिस्टर जयराम, मी तुमचं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा वाचलंय. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं या प्रेझेंटेशन बद्दल? सर, एडीएमचे 300 एम्प्लॉई 4 दिवसांसाठी एका कॉन्फरन्ससाठी परदेशी जाणार आहेत. त्याची व्यवस्था आपण बघतोय. अहो, आता एडीएमचे एम्प्लॉईज आहेत म्हटल्यावर त्यांचा प्रत्येक मिनिट महत्वाचा असणार सर. त्यामुळे कामाबरोबर साईट सीईंगही झालं पाहिजे, म्हणजे सगळंच अप टू द मार्क असलं पाहिजे. त्याप्रमाणे मी तुम्हाला जे काही ऑप्शन्स दिले होते ते माझ्या परीने बेस्ट होते. पण अहो, सरांचं वेगळं मत होतं, त्यामुळे हे आता 7वं प्रेझेंटेशन. सर, या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला जे काही हवं होतं ते सगळे चेंजेस करून तुम्हाला हवं तसं प्रेझेंटेशन बनवलेलं. तोच प्लॅन. राईट, नॉट बॅड ॲट ऑल. थँक्यू सर. मी नॉट बॅड असं म्हणालो मिस्टर जयराम. गुड असं म्हणालेलो नाही. दाभोळकर साहेब, तुम्हाला आणखी काय अपेक्षित आहे जयराम कडून? मिस्टर जयराम शुड थिंक आउट ऑफ द बॉक्स. आत्ता त्यांनी जे प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे त्यातला डे 1 पहिल्या प्रेझेंटेशन मधला आहे. डे 2 दुसऱ्या प्रेझेंटेशन मधला आहे. अँड डे 3 अशाच कुठल्या तरी रिजेक्ट केलेल्या प्रेझेंटेशन मधला आहे. हे सगळं फक्त कॉपी पेस्ट केलेलं आहे. मग हे सगळं मी का रिजेक्ट करू नये? सॉरी सर, मी मध्येच इंटरप्ट करतो तुम्हाला, पण मी जेवढे प्रेझेंटेशन केले नसतील त्यापेक्षा कितीतरी जास्त टूर्स तुम्ही केले. त्यामुळे असा इथला डे प्लॅन उचलून दुसरीकडे लावणं शक्य नाहीये. आणि सर, हा जो प्लॅन आहे तो माझ्या मते बेस्ट प्लॅन आहे.
तुम्हाला पटत नसेल तर मी फोर्स नाही करणार. सर आपण एक काम करू, नवीन प्लॅन साठी आपण एकत्र बसू. तुम्ही तुमच्या डे वाईज डिमांड सांगा, त्याप्रमाणे मी बनवून देतो ना प्लॅन. नाहीतर मग मी सांगतोय ते मान्य करा, नाहीतर तुम्ही मला दुसरा ऑप्शन द्या. कारण दरवेळी रिजेक्शन हे सोल्युशन असू शकत नाही मिस्टर दाभोळकर. तुम्ही सांगा काय करूया. मी सांगून तुम्ही सगळं करणार मिस्टर जयराम, मग तुम्हाला काम आणि जबाबदारी देऊन काय उपयोग? इट इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम. मी तुमचं हे प्रेझेंटेशन रिजेक्ट करतोय. ठीक आहे सर, मी दुसरं प्रेझेंटेशन करून द्यायलाही तयार आहे. गुड सर, रिजेक्शन इज नेव्हर अ प्रॉब्लेम, पण त्या रिजेक्शनचं काहीतरी कारण असायला हवं, निदान आपल्याला ते माहिती असायला हवं. आणि तसं स्पष्टपणे आपल्याला ते समोरच्याला सांगता यायला हवं. त्यामुळे तुमच्या रिजेक्शनचं एक्झॅक्ट कारण मला कळू शकेल का सर?